बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कोल्हापूर तालुक्यात सतत 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान मोठ्या नद्या आणि नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच नाल्या नद्यांना आलेल्या पुरामुळे खेड्यापाड्याचा संपर्क नवापूर शहराशी तुटला आहे। तसेच नवापूर तालुक्यातील विसरवाडी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे। या गावाला 60 ते 70 खेडे येथे बदर करण्यासाठी येत असतात। विसरवाडी गावातूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गेल्याने या गावाचे महत्त्व वाढले आहे। विसरवाडी गावाजवळून सरपण नदी वाहते। सततधार पावसामुळे या नदीला पूर आल्याने धुळ्याकडून सुरतकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे। सुरतकडून येणारी वाहतूक नंदुरबार मार्गे वळवण्यात आली आहे। तरी सर्व वाहतूकदारांनी सुरतकडून येणारी वाहने नंदुरबार मार्गी घेऊन जावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील नवापूर। निघे जाई ना आता ना आय अम्मी फोन लावा तो रमशा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।